आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे गुरुवारी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी अमरावती शहरातील श्रमिक पत्रकारांना सर्वतोपरी सहकार्य करू असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी केले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, दर्पणकार तथा जनमाध्यमचे संपादक प्रदीप देशपांडे, सामनाचे अनिल कुचे, माजी अध्यक्ष अनिल जाधव व शिवराय कुलकर्णी, माजी पदाधिकारी देवदत्त कुलकर्णी, जीतूभाई दोषी आणि प्रतिदिन वृत्त केसरीचे जयराम आहुजा मंचावर उपस्थित होते। अध्यक्षीय संबोधनातून हरणे यांनी पत्रकार संघाच्या आजवरच्या वाटचालींचा आढावा घेतला। अमरावती पत्रकार संघाची वाटचाल ही 40-50 वर्षापासून चालू आहे आणि मध्यंतरी थोडंसं काम त्याचं थांबल्यासारखं झालं होतं आणि पुन्हा 10 वर्षापासून ते पुन्हा त्याला पुनर्जीवित करून त्याचा एक हा जो गाळा आहे हा रेखल्या जात आहे। आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत हा आमच्या आधीचे जे सोड पाहत आहेत यांनी जे काही दोन क्लेम इथे डिमांड म्हणा किंवा क्लेम म्हणा ते करून ठेवले होते त्याच्यातली ही एक उपलब्धी पत्रकार भवन आहे। हे पत्रकार भवन आम्ही महापालिकेकडूनच आपल्याचकडून ही जागा इथे घेतलेली आहे। आधी याला गाड्याचं स्वरूप होतं त्याला सगळ्या परवानगी घेऊन आणि विशेष म्हणजे शासनाकडून निधी घेऊन डीपीडीसी म्हणून नाविन्यपूर्ण योजनेतून या भवनाची निर्मिती केली। अमरावती शहरात आधी अशी कुठली व्यवस्था नव्हती। प्रत्येकाला कुणाला काही प्रेस प्रेस कॉन्फरन्स द्यायची असेल तर कुठेतरी एका हॉटेलमध्ये त्याला ती अरेंज करायला लागत होती, कुठल्या हॉलमध्ये करायला लागत होती, कुणी एखाद्या आपल्या घरीच बोलवत होतं लोकांना, अशा पद्धतीचं हे होतं। परंतु हे त्याला कुठेतरी चांगलं लोकांना व्यासपीठ मिळावं एक चांगली सोय व्हावी आणि म्हणून आम्ही जो आमचा जुना जो उपक्रम होता त्याला पुन्हा एक चालना देऊन या भवनाची निर्मिती केली। त्याचवेळी गृहनिर्माण प्रकल्प व प्रगल्भ पत्रकारितेसाठी प्रशिक्षण शिबिराचा मुद्दा देखील मांडला। तोच धागा पकडून डॉक्टर आष्टीकर यांनी या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले। पवार यांनी यावेळी अमरावतीचे पत्रकार संयमी व सहनशील असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून कोरोना काळातील अडचणींवर मात करून प्राप्त केलेल्या यशस्वीतेचा उल्लेख केला। साथीच्या या काळामध्ये सगळ्यात जास्त वस्तुनिष्ठता टिकून ठेवण्याचं काम हे मुद्रित माध्यमांनी केलं, त्यामुळे श्रमिक पत्रकारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जिल्हा प्रशासन किंवा शासनाच्याही प्रयत्नांना खंबीरपणे साथ दिली। जिथे चुका होत होती तिथे टिकाई झाली ती गरजेचीच होती, पण साथीच्या काळामध्ये वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आणि अफवा टाळणं हे फार आवश्यक असतं। या काळामध्ये स्वतः इतक्या संक्रमण अवस्थेतून जात असतानाही माध्यमांनी वस्तुनिष्ठतेचा विशेषतः मुद्रित माध्यमांनी वस्तुनिष्ठतेचा तोल टिकवून ठेवला याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो। या प्रसंगी अनिल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले। पत्रकार संघाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला शुभेच्छा देत संघाच्या गौरवपूर्ण कामगिरीची त्यांनी मांडणी केली। यावेळी शहराचे नवनियुक्त मनपा आयुक्त डॉक्टर आष्टीकर, माहिती उपसंचालक पवार, विदर्भ साहित्य संघात कार्यकारी सदस्य म्हणून समावेश झाल्याबद्दल पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोहन अटाळकर व पत्रकार भवनाचे व्यवस्थापक योगेश पिढेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। मी तुम्हाला या प्रसंगी आजच असं सांगतोय की मला माझ्याशी रोज लायझनिंग करण्यासाठी मी नसेल तर भूषण आणि रोज लायझनिंग करण्यासाठी मला तुम्ही एक तुमच्याकडे पत्रकार बदलून जे कोणी जाणं कुठं आहे त्याबद्दल अभ्यास आहे आणि मला रोजही फोन केला तरीही मला काहीही वाटणार नाही। ह्याच्यात त्रुटी असतात, तुम्ही जो 5-6 महिने लागतात एखादं प्रिंटर पाहायला हे घडतंय। आता त्याच्यामध्ये ते घडतंय म्हणून तुम्ही सोडलं नाही, त्याचा पिच्छा सोडला नाही, याचा मला खूप मनस्वी आनंद आहे। त्या गोष्टी घडतात, आपण याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, जे काही शासकीय भाषा आहे, शासकीय सपोर्ट आहे आणि काम करताना सगळ्यांकडनं आपण सारख्यापेक्षा नाही करू शकत, ठीक आहे, त्यांच्याकडनं जे काम ज्या स्तरावर करून घ्यायचं त्याच्यामध्ये माझा पूर्ण पाठिंबा राहील। अत्यंत चांगली योजना आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजेल की माझ्या काळात जर ती जर पूर्ण झाली आणि पीएमएसारख्या योजनेतून पूर्ण झाली तर मी माझा भाग्यवान समजेल की अमरावतीमध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजेल। प्रास्ताविक पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर यांनी केले, संचालन सचिव रवींद्र लाखोडे यांनी केले तर आभार कार्यकारिणीचे सदस्य महेश कथलकर यांनी मांडले।
प्रारंभी संघाचे पदाधिकारी कृष्णा लोखंडे, प्रदीप भाकरे, अमोल इंगोले, भैया आवारे, दिनेश धोटे, शुभम बायस्कर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच पत्रकार संघाचे सदस्य शैलेश धुंदी यांच्या आई सुनीता धुंदी, जय तिवारी व इतर मृतात्म्यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला शहरातील विविध वृत्तपत्र व दूरचित्रवाणी क्षेत्रातील मंडळी आणि अनेक माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.